मुंबई हायकोर्टाने बहुजन विकास आघाडीला मोठा दिलासा दिलाय। आगामी विधानसभा निवडणुकीसाठी निवडणुकीत भव्याला शिट्टी हे चिन्ह वापरता येईल असे आदेश हायकोर्टाने दिले। निवडणूक आयोगाने शिट्टी हे चिन्ह जनता दल युनायटेड या पक्षासाठी राखीव ठेवल्याचं स्पष्ट करत भव्याला शिट्टी चिन्ह नाकारलं होतं। तर या याचिकेवर सुनावणी देताना कोर्टाने भव्याच्या बाजूने निकाल दिला। मोर्शी आणि आष्टी विधानसभा मतदारसंघात महायुतीत मैत्रीपूर्ण लढत होणार आहे। मोर्शी मतदारसंघात राष्ट्रवादीकडून देवेंद्र भुयार तर भाजपकडून चंदू यावलकर मैदानात उतरले। आष्टी विधानसभा मतदारसंघात भाजपकडून सुरेश धस तर अपक्ष उमेदवार बाळासाहेब आजबे यांच्यात सामना होणार आहे। तर महायुतीत अजित पवार गट आणि शिंदे गटातला वाद या निमित्तानं सभाट्यावर येणार। पुण्यात अनेक ठिकाणी यावेळी बंडखोरी झाली। इच्छुक उमेदवारांनी बंडखोरी केली त्यामुळे महाविकास आघाडीने महायुतीच्या अधिकृत उमेदवारांचं टेन्शन वाढले। पुणे शहरात तीन बंडखोर उमेदवार असणार आहेत। तिन्ही उमेदवार काँग्रेसचे आहेत तर मनीष आनंद कमल व्यवहारे आबा बागुल हे तिन्ही उमेदवार काँग्रेसचे। केरळ आळंदी विधानसभा मतदारसंघातील महायुती आणि महाविकास आघाडीतील बंडखोरी थांबवण्यात पक्षश्रेष्ठीने यश आले। महायुतीचे शिवसेनेचे अक्षय जाधव आणि बंडखोरीकरता पक्ष अर्ज दाखल त्यांनी केला होता। अखेर अक्षय जाधव यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला। तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे बंडखोर अतुल देशमुख यांनीही उमेदवारी अर्ज मागे घेतला। शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे बंडखोर नेते शांताराम कटके यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला। आयात उमेदवाराला पक्षानं संधी देऊन एकनिष्ठ असलेल्यांवर अन्याय केला अशी नाराजी शांताराम कटकेंनी व्यक्त केली। शिरूर हवेली विधानसभेचे भाजपचे बंडखोर प्रदीप कंद यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला। महायुतीचा एकनिष्ठेनं प्रचार करणार असं वक्तव्य प्रदीप कंद यांनी केलं तर वरिष्ठांच्या आदेशानं माघार घेत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं।